मी कणकवली मधून येते आहे. कणकवली शहरामध्ये बिल्डिंगवरचा शेड जे आहे ते रुग्णालयामध्ये पडलेला आहे. इमारतीवरील मोठी लोखंडी शेड पडल्याचं कळत आहे. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणालाही इजा झालेली नाहीये, कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडून. विशाल, कणकवलीमध्ये ही एक घटना घडली आहे, नेमकी घटना कशी घडली आहे, सद्यस्थिती काय? विशाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तर काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही आहोत, मात्र कणकवली शहरामध्ये मोठा अनर्थ टळलेला आहे. इमारतीवरची मोठी लोखंडी शेड आहे ती खाली पडली आहे. सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणालाही इजा झालेली नाही आहे, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे, मात्र वादळी वाऱ्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याचं कळत आहे. खरं तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आणि या पार्श्वभूमीवरती वारे देखील मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. कणकवलीमध्ये ही दुर्घटना घडता घडता राहिली आहे. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणालाही इजा झालेली नाही आहे, मात्र ही लोखंडी शेड जी आहे ती इमारतीवरची खाली कोसळली आहे. वादळी वाऱ्यानं शेड 300 मीटर दूर कोसळल्याचं कळत आहे. तर पुन्हा आपण आपले प्रतिनिधी विशाल यांच्याकडे जाऊया. विशाल, कणकवलीमध्ये हा संपूर्ण प्रकार काय घडलेला आहे, सद्यस्थिती काय? गार्गी, जर आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच पावसाने काहीशी उसंती घेतली आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. जरी ऑरेंज अलर्ट असला सिंधुदुर्गात, तरी देखील वादळी वारे जे आहे ते सोसाट्याने वाहताना पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी हा जो फटका आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये बसलेला पाहायला मिळतोय. एका बिल्डिंगवरती जी शेड बांधलेली होती वरती, ती पूर्णच्या पूर्ण शेड जी आहे, जवळजवळ 50 स्क्वेअर फुटाची शेड जी आहे ती रस्त्यावर येऊन कोसळली. आणि यामध्ये सुदैवाने त्या दरम्यान रहदारी नव्हती किंवा रस्ता जो होता तो मोकळा होता, त्यामुळे आणि त्याचप्रमाणे हे रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी वर्दळ असते. मात्र याच दरम्यान त्या ठिकाणी कोणी नव्हतं, त्यामुळे ही शेड जी आहे ती रस्त्याच्या बरोबर येऊन मध्यमध पडली. मोठा वारा सुटलेला होता आणि रस्ता जो होता कणकवली नरडवे मार्ग जो त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्या मार्गाच्या बरोबर मधोमध येऊन पडल्यामुळे रस्ता देखील बंद झालेला आहे आणि ही शेड आता सध्या उचलण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अपडेट घेत राहू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढे देखील एक ब्रेकिंग बातमी येते आहे, ती म्हणजे भाईंदर पूर्वच्या बीपी रोड परिसरामध्ये साईबाबा हॉस्पिटल जवळच्या इमारतीमधील एका दुकानाचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे, मात्र अद्याप अशा प्रकारे कुठलीही माहिती अधिकृतरित्या हाती आलेली नाही आहे. मात्र आपण ही दृश्य पाहतोय, दुकानाचा काही भाग कोसळलेला आहे. दाटीवाटीचा असा हा संपूर्ण भाग असल्याचं आपण बघू शकतोय. मीरा भाईंदरमधली ही घटना आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे, अद्याप कुठलीही प्रकारची अधिकृत माहिती हाती आलेली नाही आहे, मात्र इमारतीचा काहीसा भाग कोसळल्याचं कळत आहे. तर आता सिंचन घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते. या दरम्यान 8 FIR जे आहेत या प्रकरणाच्या त्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूर खंडपीठानं या FIR रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांवरती FIR ज्या होत्या त्या ACB विविध कलमांखाली दाखल केले होते हे गुन्हे, आणि हे सर्व गुन्हे आणि हे ज्या FIR आहेत त्या आता रद्द करण्यात आल्यात. सिंचन घोटाळ्याबाबत ही एक महत्वाची अपडेट मानली जाईल. तर नागपूर खंडपीठानं या सर्व FIR ज्या आहेत 8 FIR या रद्द केल्या आहेत. जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांवरती या FIR होत्या आणि ACB विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. तर हे जे 8 FIR आहेत या आता रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून. उदय, सिंचन घोटाळ्याबाबत ही एक महत्वाची अपडेट मानली जाईल, 8 FIR जे आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत, नेमकी कारण काय? खरं तर ही अतिशय महत्वाची बातमी आहे, कारण सिंचन घोटाळा एकेकाळी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि या घोटाळ्यामध्ये जे आहे ते 8 FIR जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी विशेष करून नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला होता. यामध्ये जलसंपदा विभागाचे तत्कालीन सुप्रिंटेंडेंट इंजिनियर असेल किंवा गोसीखुर्द मुख्य
गोसीखुर्दचे मुख्य अभियंता असेल यासारख्या महत्वाच्या तत्कालीन इंजिनियरवर जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सगळ्या प्रकल्पामध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा ठपका जो आहे तो अधिकाऱ्यांवर ठेवला होता. आणि या सगळ्या प्रकरणाची एसीबीनं जी आहे ती खुली चौकशी देखील केली होती. विभागीय चौकशीमध्ये देखील जे आहे ते हे अधिकारी दोषी आढळले होते. आणि या सगळ्या एफआयआरच्या विरोधात या दोषी अधिकाऱ्यांनी नागपूर खंडपीठामध्ये जी आहे ती याचिका दाखल केली होती. आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नागपूरच्या खंडपीठानं जे आहे ते या आठही एफआयआर ज्या आहे त्या रद्द करण्याचे आदेश जे आहे ते दिलेले आहेत. खर तर 2014 या प्रकरणामध्ये राज्यातलं राजकारण ढवळून निघालं होतं. 2014 जेव्हा राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सत्तांतरण झालं असं देखील म्हटलं जात होतं. त्यामुळे आता हे 8 एफआयआर कोर्टानं तर रद्द केलेलं आहे, मात्र यामध्ये जर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला असेल तर याला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र आता या निमित्तानं कायम असणार आहे. नक्कीच याचं उत्तर कधी मिळेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर भाजपच्या गोटातली एक ब्रेकिंग बातमी समोर येते, ती म्हणजे भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचं कळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी जी आहे ती भाजपचं शिष्टमंडळ करणार आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, किरीट सोमय्या, अनुप धोत्रे, हेमंत सावरा, आशिष शेलार भेट घेणार असल्याचं कळत आहे. तर भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.